Hello friends, today we are going to discuss about one of the most important part of competitive exam as well as the high school and junior college exams. Spardha Parikshe Sathi and junior college chya vidyarthya sathi mahatvacha jo topic hai to topic apan pahatoy. Why this topic is important for all of us? Apla sarvan karta ha topic mahatvacha ka hai te sagna mahatvacha hai. Karan ya topic var depends hai tumcha merits. Ya topic var tumcha depends hai varga madhe topper rahana. आणि त्या दृष्टीने हा टॉपिक आपण खास करून बनवला. इट इज द टॉपिक दॅट इज रिलेटेड टू द व्होकॅबलरी, शब्द संग्रहाशी संबंधित असलेला हा टॉपिक आहे. आणि तो टॉपिक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर स्टडी असल्यामुळं तो खूप केअरफुली आपल्याला लिसन करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट नुसतं लिसन करून चालणार नाही तर तुम्हाला त्याचा मिनिंग सुद्धा समजून घ्या आणि त्याचा जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली समजून घेणं महत्त्वाचं आहे. It means today's our discussion topic is nouns. आपण nouns पाहतोय, noun form म्हणा आपण त्याला, आपण ते पाहतोय nouns. Total nouns I will tell to you. सर्व जे nouns आहेत तुम्हाला यामध्ये सर्व याचा अर्थ या ठिकाणी जे आपण या आजच्या पार भागामध्ये घेतलेले पार्ट मध्ये घेतले ते तुम्हाला मी सांगतोय. सर्वांनी स्क्रीन कडे काळजीपूर्वक पाहायचंय, काळजीपूर्वक ऐकायचंय आणि मराठी मीनिंग समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची व्होकॅबलरी जर इन्क्रीज झाली तर तुम्ही हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेजला असाल तर टॉपरमध्ये राहू शकता लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मेरिट जो आहे की जो सिलेक्शनसाठी मस्ट असतो त्यासाठी तुम्हाला याची 101% मदत होईल असं मला वाटतं. तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता आपण नाउन्सकडे सुरुवात करूया. नाउन्स पाहतोय आपण, डिस्ट्रेस अतिशय चिंता, टेम्पटेशन मोह, ॲसल्ट हल्ला, बॅकड्रॉप पार्श्वभूमी, बोझम छाती, कॅकोफोनी गोंगाट, कॉविंग कावळ्यांचा कर्कश आवाज, क्लॅन वंश किंवा कुळ, कमोशन गोंधळ किंवा गडबड, कुफ खुराडे, इन्काउंटर अनपेक्षित भेट, फ्लॅक कितला फ्लॉक थवा, फो शत्रू, ग्रॅटिट्यूड कृतज्ञता, पिच आवाजाची पट्टी, प्रॉस्पेक्ट संभावना, सोलॅक निर्धास्त, स्कॉर्पियन विंसो, अकाउंटेबिलिटी जबाबदारी, पॅरामीटर्स परिणाम, रुब्रिक मार्गदर्शक शीर्षक, स्टेपिंग स्टोन यशाकडे नेणारा किंवा नेणारी पायरी, स्ट्रॅटेजी नियोजित कार्य, ब्रिंग काठ, कॅकल कलकलाट, क्लिफ उंच कडा, एक्सपल्स विस्तार, फ्लाइट झेप, फ्राइट दचकणे, हम्प जमिनीची गोलाकार उंचवटा किंवा जमिनीचा गोलाकार उंचवटा, लेज डोंगराचा कडा, नाईटफॉल संधिप्रकाश, प्लंग झेप, सीगल समुद्र पक्षी, सेल्फ इस्टीम आत्मसन्मान, बेटल सेलर पानसुपारी विक्रेता, क्रॅश ढासाळणे, डायलेमा द्विधा मनस्थिती. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण काही नाउन फॉर्म बघितले. ते सर्व नाउन फॉर्म्स आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचे. सर्वांनी काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. याशिवाय छानसे व्होकॅबलरीशी संबंधित व्हिडिओ आपण की जे आपल्याला हायस्कूल ज्युनियर कॉलेज आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ते सुद्धा मी तुमच्यासाठी खास करून सेंड करणार आहे. सर्वांनी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट.